औरंगाबाद शहरातल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. सध्या मिळेल तिथे कचऱ्याला आग लावली जाते, मात्र कचऱ्याला लावलेली ही आगच नागरिकांच्या जीवावर उठू शकते याची कित्येकांना जाणीव नाही. पाहुयात कसा खेळतोय हा धूर नागरिकांच्या जीवाशी. औरंगाबाद शहराची कचरा कुंडी संपता संपत नाहीये. पाठोपाठ आता कचऱ्यातील धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. शहरात पसरलेला कचरा संपवण्यासाठी आता त्याला जाळण्याचा उद्योग सुरू झालाय. काही अज्ञात लोक हा कचरा पेटवतायत, तर कचऱ्यामुळे हैराण झालेले लोकही हा कचरा पेटवतायत. विविध भागात कचऱ्याला लावण्यात येणाऱ्या आगीमुळे नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात आलंय. धुरात डायऑक्सिन, फ्युरॉन्स, अर्सेनिक, मर्क्युरी, लीड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, हायड्रोक्लोरिक ऍसिड अशी घातक रसायनं आहेत. यातून निघणारी राख सुद्धा पाण्यात आणि जमिनीत मिसळल्यानं घातक परिणाम होऊ शकतो. श्वसन संस्थेला धोका, शरीरावर ॲलर्जी, डोळ्यांचे विकार, यकृताचे आजार, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, विविध प्रकारचे कॅन्सर तसंच मज्जासंस्थेवर परिणाम होतो. गर्भवती स्त्रियांना आणि त्यांच्या गर्भवाढीला धोका निर्माण होऊ शकतो. कचरा जाळण्याने दोन प्रकारचं जे आहेत ते आपल्यावरती परिणाम होत असतो. एक म्हणजे वायू, जे विषारी वायू आहेत ते विषारी वायू उत्सर्जित होतात आणि त्याचबरोबर ती जी काही राख असते ती राख देखील तयार होत असते. म्हणजे दोन प्रकारे आपल्याला फक्त वायू माहीत असतो, विषारी वायू, पण ह्या विषारी वायूमध्ये देखील अनेक प्रकारचे केमिकल्स असतात. दुसरीकडे रस्त्यावर फिरणाऱ्या कचऱ्याच्या गाड्याही जणू रोगप्रचाराचं काम करतायत की काय असंच वाटतंय. विरोधाच्या भीतीनं शहरात कचऱ्याच्या गाड्या फिरतायत, तर अनेक ठिकाणी शहराच्या मध्यभागी या गाड्या थांबल्यानं नागरिकांना याचा त्रास होतोय. जास्तीत जास्त जे आहे ते तुम्ही मास्क वापरू शकतात की ज्याच्यापासून तुम्हाला डायरेक्ट ते जे काही लेड किंवा आर्सेनिक किंवा ह्याचे जे घटक आहेत ते डायरेक्ट तुमच्या श्वसन संस्थेत जाणार नाही, त्यातल्या त्यात एक मधलं प्रोटेक्शन तुम्हाला मिळू शकतं. हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी व्यवस्थित घेणे, रोजच्या रोज व्यवस्थित जे आहे ते भरपूर पाणी पिणे. भरपूर पाणी पिणे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याने निदान जे काही आपले टॉक्सिसिटी आहे त्याची कमी होत राहील. उत्सर्जन संस्थेद्वारे आपले हे सगळे टॉक्सिन बाहेर फेकले जातील, पण पाणी पिणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि रोजच्या रोज आपली हायजिनिक कंडिशन जी आहे ती चांगली राहण्यासाठी व्यवस्थित आंघोळ करणे हा देखील एक महत्त्वाचा उपाय, म्हणजे तुमच्या स्किनवरती काही त्याचे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरील कचऱ्यामुळे नागरिक हैराण झालेत. प्रशासनाकडून बैठकांवर बैठका होत आहेत. कागदी तोडगा निघाला असला तरी ग्राउंड रियालिटी जैसे थेच आहे, त्यामुळे या सगळ्यात नागरिकांचा श्वास गुदमरला जातोय. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.